सर्व प्रकारचे आकर्षक फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच शिवशाही फर्निचर। आमच्याकडे सर्व प्रकारचे बेड्स, नामांकित ब्रँडच्या गाद्या, आकर्षक सोफा सेट, सर्व प्रकारची कपाटे, लग्नाच्या रुखवतासाठी लागणारे सर्व प्रकारची भांडी मिळतील। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। गेल्या 13 तारखेपासून प्रशासनाने पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये संचारबंदी जाहीर केली। या संचारबंदीचा परिणाम सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनापुढे हात टेकले आणि प्रशासन मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिलं। परंतु आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे जशी संचारबंदी लागू केली तेव्हापासून आज अखेरपर्यंत पंढरपूर शहरामध्ये 518 शहर व तालुक्यामध्ये 518 रुग्ण आढळले। याचे कारण आणि चिंतेचं कारण प्रशासनानं खरं तर पाहिलं पाहिजे होतं, पण प्रशासन मात्र एकीकडं व्यापाऱ्यांना वेठीला धरतं आणि नागरिकांना वेठीला धरतं आणि स्वतः कुठलंही काम प्रशासन करत नाही हे या ठिकाणी दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर पंढरपूरमध्ये व्यापारी वर्ग हा प्रशासनाला साथ देत त्यांनी काम केलं, परंतु जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर साहेब, जिल्हा पोलीस प्रशासनाधिकारी माननीय तेजस्विनी सातपुते मॅडम आणि पंढरपूरचे DYSP विक्रमसिंह कदम साहेब, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार साहेब यांची यंत्रणा मात्र इथं कुछ कामाची आणि निकामी अशी दिसून येते। कारण का आज रस्त्यावर फिरणारा भाविक, रस्त्यावर येणारा भाविक हा अत्यंत पंढरपूर शहरामध्ये फिरणारी माणसं ही शहरामधली अत्यंत कमी आहेत, परंतु जो येणारा बाहेरचा फ्लो आहे तो मात्र थांबवताना प्रशासन कुठं दिसत नाही। ST महामंडळ असू द्यात, रेल्वे असू द्यात, सर्व गोष्टी चालू आहेत आणि पंढरपूरमध्ये संचारबंदी कशासाठी? केवळ व्यापाऱ्यांना वेठीस धरायचं। लॉकडाऊनमध्ये एक तर धंदा होत नाही, धंदा नाही, कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांना दुकानदारी उघडी ठेवली असती तर आज कोरोनासारखं संकट प्रमाण वाढलं नसतं। आज 518 7 दिवसात रुग्ण सापडतात, मग प्रशासन करतं काय? याचा सुद्धा गांभीर्यानं विचार प्रशासनाला करावा। जर प्रशासनाने याचा विचार नाही केला तर निश्चितपणे भविष्यात व्यापारी संघटना, सर्व पक्षी संघटना, सर्व राजकीय पक्षी संघटना याची दखल घेऊन या प्रशासनाविरुद्धात लढा निश्चितपणे देतील एवढी ग्वाही आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला देऊ इच्छितो आणि कडक उपाययोजना प्रशासनाने ताबडतोब घ्याव्यात। लसीकरण आणि त्याचबरोबर टेस्टिंगचं प्रमाण हे प्रशासनानं वाढवावं आणि या ठिकाणी माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण या ठिकाणी न आणता सर्व व्यापारी बंधू आणि बंधूंना मी कळकळीची विनंती करतो आणि प्रशासनाही विनंती करतो की कुठेतरी समन्वय साधून आपण या ठिकाणी मार्ग काढणं फार गरजेचं आहे। त्यामुळं मी पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतो की आपण 5 दिवसामधला आला लेखा जोखा पाहावा आणि आपण निर्णय त्वरित पाठिंबा घेऊन पंढरपूर शहरामध्ये ताबडतोब उपाययोजना कराव्यात एवढी कळकळीची विनंती करतो आणि मुख्याधिकारी साहेबांची मध्यस्थी